मित्रांनो नमस्कार, आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद। दिवाळीची तयारी सगळ्या घरामध्ये जोरदार झालेली आहे, फराळ सुरू आहेत, आता फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा सुरू होणार आहे उद्या सकाळपासून, कारण उद्या आहे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी। लक्ष्मी पूजनाच्या बाबतीमध्ये माहिती घेऊयात, पण त्याच्या आधी नरक चतुर्दशी। मित्रांनो उद्या पहाटे 5 आधी आपल्याला उठायचं आहे। ब्राह्म मुहूर्तावरती सकाळी लवकर उठून आपण छानपैकी सुवासिक तेलाने तेल लावून मसाज करून आपण आपली अंघोळ ही सूर्योदयापूर्वी उरकणे ही महत्त्वाची गोष्ट आहे, यालाच अभ्यंग स्नान म्हणतात। संपूर्ण शरीराला तेलाने मर्दन करून म्हणजे आयुर्वेदामध्ये तेल संस्कार, स्निग्ध पदार्थांचे संस्कार हे आपल्या शरीरावरती झाले तर शरीराची कांती सतेज होते, आयु वाढते, आयुष्य वाढते। म्हणजे आपल्या गाईचं जे शुद्ध सात्विक तूप असतं ते पोटात आपण नेहमी घेतलं पाहिजे आणि आपल्या शरीराला तेलाने मर्दन, मॉलिश, मसाज आणि स्नान केले पाहिजे, हे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। याचाच एक भाग म्हणून, याची सुरुवात म्हणून तुम्ही बघू शकता, जनरल ऑक्टोबर हीट संपल्यानंतर ना दिवाळीच्या दरम्यान सुरू होतो तो थंडीचा महिना, आणि याच थंडीच्या महिन्यामध्ये आपण मॉइश्चरायझर जास्त यूज करतो। यामध्ये शरीराला तेलाने मर्दन केल्यामुळे त्वचा ही ड्राय पडत नाही आणि त्वचेला पण तेलाने मर्दन केल्यामुळे कांती सतेज होते। याचीच सुरुवात ही अभ्यंग स्नानाने करावी, हाच कदाचित मुहूर्त असावा की म्हणून आपल्या पूर्वजांनी दिवाळीचे सगळ्या सणांचा जो विचार आहे तो आपल्या शरीराशी, आपल्या उत्तम आयुष्याशी जोडलेला आहे। त्यामुळे आता 8 न आपण अजिबात आंघोळ करायची नाहीये। आंघोळीची वेळ आपली उद्या सकाळी 4 ते 6:30 जास्तीत जास्त, कारण नंतर उठून मस्तपैकी आपल्याला देवाला सुद्धा अभ्यंग स्नान घालायचं आहे, सुवासिक अत्तर देवाच्या पूजेला वापरायचं आहे, गरम पाण्याने स्नान घालायचे, सुवासिक तेल सुद्धा देवाला लावायचे। त्यामुळे आपण आणि आपले देव यांचं स्नान हे सकाळच्या वेळात संपलं पाहिजे, कारण नरक चतुर्दशी लक्ष्मी पूजन एकत्र आल्यामुळे आता घरातल्या महिलांची आणि सगळ्यांची धावपळ खूप आहे, कारण सगळीच आपल्याला वेळा बसवायच्या, त्यामुळे दिवस जरा लवकर सुरू करा। आता नरक चतुर्दशीचं आपलं शुद्ध स्नान झालं, देवाची पूजा झाली, आई वडील गुरु आपले देव सगळ्यांना नमस्कार करून आपण दिवसाची सुरुवात करणार आहोत। जे जे काही तुम्हाला स्तोत्र वाचायचं आहे ते नक्कीच वाचा, पोथी वाचायची, कोणतं स्तोत्र वाचायचं आहे ते नक्की करा, तुमचे आवडते देव आहेत, महालक्ष्मीचा जप करायचा आहे, महालक्ष्मी अष्टक वाचायचं आहे किंवा दुर्गा सप्तशती पाठ वाचायचा आहे, नवचंडी स्तोत्र वाचायचे, नक्की उद्या करू शकता, कारण सर्वात सुंदर शुभ मुहूर्त उद्याच आहे। आता आपण लक्ष्मी पूजनाच्या दृष्टीने विचार करू। लक्ष्मी पूजन मित्रांनो हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अष्टलक्ष्मीचं पूजन। मग या अष्टलक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी आपल्याला गणपती, कुबेर, श्रीयंत्र, लक्ष्मी, महालक्ष्मी या सगळ्यांचं एकत्रित पूजन करणं, आपल्या घरात असणारे धन, दागदागिने, लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीचे टाक किंवा लक्ष्मीचे जे कॉइन्स आपल्या घरामध्ये आहेत या सगळ्यांचं पूजन करणं हे सर्वात महत्त्वाचं। आता आपल्या देवघराच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला किंवा समोर ही पूजा मांडू शकता, कारण ही पूजा आपण आज म्हणजे उद्या आपण लक्ष्मी पूजनाला मांडल्यानंतर ना परवा दिवशी सकाळी ती काढायची असते। छानपैकी पाठ चौरंग मांडा, त्यावरती लाल, हिरवं, निळ्या रंगाचं वस्त्र ठेवा, त्याच्यावरती मेन लक्ष्मी म्हणजे केरसुणी, केरसुणी झाडू याची पूजा उद्या होणं खूप गरजेचं आहे। महालक्ष्मीची आपण मूर्ती ठेवतो, पण जी खरी लक्ष्मी आहे जी आपल्या घरातील दारिद्र झाडून काढते, वाईटांचा नाश करून उमऱ्याच्या बाहेर फेकते, अशा झाडूची उद्या पूजा होणं गरजेचं आहे। ती खरी लक्ष्मी म्हणूनच तिला कधीही पाय लावू नये, पायात
पडू नये किंवा त्या झाडू किंवा कुंच्याला ओलांडू नये हे शास्त्र या मागचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, उद्या लक्ष्मीचं पूजन होणं गरजेचं आहे. आणि उद्या लक्ष्मी पूजनाच्या वेळेला आणि संपूर्ण लक्ष्मी पूजनाच्या या कालावधीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या घरातल्या लक्ष्मी ज्या आहेत, आपली लहान मुलगी आहे, आई आहे, वहिनी आहे, बहीण आहे, मावशी आहे, बायको आहे, या सगळ्या लक्ष्मी आहेत. त्यामुळे यांची मानसिकता प्रसन्न, चांगली, सुंदर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. छान छान गिफ्ट देऊन टाका यांना दिवाळीला, खुश करा, तुमच्या आयुष्यातलं मळभ दूर होईल. तुम्ही घरातल्या या लक्ष्मींना खुश केलं ना की अष्टलक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत. तुम्ही आनंदी राहा, तुमच्यासाठी पण दिवाळीला काहीतरी घ्या. वर्षभर राबतोच आपण आणि पैसे जमवून जमवून आपण ते ठेवतो, उद्या लागतील उद्या लागतील. पण दिवाळी हा एक सण आहे की कितीही खर्च झाला तरी चालेल, पण दिवाळी आनंदाने आणि जोरात साजरी करा. काय मोबाईल घेताय, तुमच्यासाठी लॅपटॉप घेताय, तुम्ही घड्याळ घेताय, नवीन शूज घेताय, नवीन शर्ट पॅन्ट घेताय, या दिवाळीला सगळं माफ, लगेच घेऊन टाकायचं, विचार करायचा नाही. महालक्ष्मीचं पूजन आहे, नमस्कार करायचा आहे. महालक्ष्मी पूजनाची वेळ काय, ज्यांना आता मी तीन वेळा तुम्हाला दाते पंचांगानुसार सांगतोय, सकाळ दुपार संध्याकाळच्या लक्ष्मी पूजनाच्या या वेळ आहेत. 24 तारखेला पहिली वेळ येते दुपारी 3 ते 6. लक्षात आलं, लक्ष्मी पूजनाची शुभ वेळ पहिल्यांदा 3 ते 6 आहे. यानंतर न ज्यांना संध्याकाळी लक्ष्मी पूजन करायचं आहे त्यांनी 6 ते 8:30 संध्याकाळी लक्ष्मी पूजन करू शकता. आणि ज्यांना ही सुद्धा वेळ जमत नाही किंवा चुकते, काही कारण असतो, लक्ष्मी पूजनाला पोचले नाही, ट्रॅव्हलिंग करतायत, तर मग तुम्हाला कोणती वेळ आहे, तर रात्री 10:30 ते 12 ही लक्ष्मी पूजनाची वेळ आहे. चित्त मन स्थिर ठेवून लक्ष्मी पूजन करायचंय. लक्ष्मी पूजन याला वेगळा असा कोणता विधी नाहीये. हळद, कुंकू, अक्षता, फुलं, लाया, बत्तासे, धणे या सगळं भाऊन आपल्या पूजा करायची आहे. लक्ष्मीचे कॉईन्स आहेत, मूर्त्या आहेत, स्वच्छ धुऊन पुसून छानपैकी त्यांना पूजन मस्त करायचं आहे. प्रार्थना, श्री महालक्ष्मी दैवे नमः, सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महालक्ष्मीचा जप ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्छये हा सुद्धा तुम्ही करू शकता. महालक्ष्मी अष्टक वाचा, नवारण मंत्राचा सुद्धा जप करू शकता. हे लक्ष्मी पूजन वर्षभर आपल्याला धनाची बरसात करणारं, आपल्या घरामध्ये लक्ष्मीला संतुलित आणि सुखी ठेवणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या घरातल्या लक्ष्मींनाही सुखी ठेवा, तुमच्या ऑफिसमधल्या जो काही स्टाफ आहे त्यांनाही सुखी आनंदी ठेवा. नातेवाईक मित्रमंडळी यांना फोन करा, प्रत्यक्ष व्हॉट्सअपवरती नुसतं बोलू नका, फोन करा आणि दिवाळीच्या शुभेच्छा द्या. दिवाळी ही आनंदाची जोरात आपल्या साजरी करायची आहे. सगळ्यांना खुश करा, तुम्ही सुद्धा खुश रहा. पुन्हा एकदा वास्तू तथास्तूतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यांनी श्रीयंतर प्रॉडक्टसाठी भरपूर छान रिस्पॉन्स दिला. यूट्यूबच्या सर्व चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा, खूप खूप आभार. वास्तू तथास्तूतर्फे आणि आपले वास्तुगुरु श्री मकरंद सरदेशमुख यांच्यातर्फे आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद. शुभम भवतु, शुभाशीर्वाद.